जर सगळ्या कर्ज या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील तर तुलना, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर काही अडचण नाही आहे, कारण का पॉझिटिव्ह कधी पण या ठिकाणी मोठा असतो निगेटिव्हपेक्षा, आणि मात्र निगेटिव्ह असतात या ठिकाणी आपलं कम्पॅरिझन करून पाहावे लागते. म्हणजे म्हणून या ठिकाणी आपण पाहूया एक एक केस. नंबर एक कम्पॅरिझन करत असताना एक दिन आपण कम्पॅरिझन ऑफ सर्व्हिस करणीची तुलना कोणाचे करणीची तुलना तर कशा प्रकारे करता येते. केस नंबर फर्स्ट ओके लेट करणीची तुलना करत असताना ऑर्डर सेम असेल तर ज्याने आपला करणीची तुलना करता येते, आणि जर करणीची तुलना जर ऑर्डर सेम नसेल तर आपल्या ठिकाणी तुलना करता येत नाही, ऑर्डर सेम करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्या सर्वच्या ठिकाणी आपला कम्पॅरिझन करावी लागेल. तर नाव तर या ठिकाणी लेट आपण पहिला पॉईंट घेतला ठिकाणी बोथ पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतील तर याच्यामध्ये समजा एंथ रूट ए अँड एंथ रूट बी असं असेल तर कारण का दोघांचे ऑर्डर सेमच पाहिजे ओके. तर सरळ सरळ जर याच्यामध्ये नंबर एक ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर या ठिकाणी एंथ रूट ए इज ग्रेटर दॅन एंथ रूट बी. त्यानंतर समजा दुसरी केस बी इज सॉरी ए इज लेस दॅन बी म्हणजे बी हा मोठा असेल तर निश्चितपणे हा इक्वल साईड मोठी असणार आहे, आणि जर दोन्ही इक्वलित असतील तिसरी केस तर हे दोन्ही सर्ट्स पण काही ठिकाणी इक्वल येतात. तर अशा प्रकारचे आपला तीन नियम या ठिकाणी पाहायचे. तर याच्यावरती जर दोन्ही ह्याच्यावरती असतील तर आपण एक्झाम्पल पाहूया, भरपूर एक्झाम्पल घेतल्याशिवाय आपल्या काही कळणार नाही. समजा रूट थ्री अँड इन स्क्वेअर रूट सेवन ओके. तर याच्यामध्ये कम्पॅरिझन करायच्या अगोदर जे काही रॅडिकल नंबर्स आहेत ऑर्डर सेम आहे का बघून घ्या. याची एन इज इक्वल टू टू आहे आणि याचं पण एन इज इक्वल टू काय ठिकाणी टू आहे, म्हणजे दोघांचे ऑर्डर काय ठिकाणी सेम आहे. मग नाव या थ्री आणि सेवन मधला कोण लहान मोठा आहे ओके. थ्री इज ग्रेटर या सेवन, सेवन मोठा आहे कोण मोठा आहे ठिकाणी, पण दोन बोथ आर पॉझिटिव्ह दोन्ही पण धन आहे आणि म्हणून या ठिकाणी सेवन काय असणार ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे धन आहे. म्हणून या ठिकाणी रूट थ्री इज लेस दॅन कोणापेक्षा सेवन, म्हणजे रूट सेवन इज ग्रेटर दॅन असं या ठिकाणी आपल्याला पाहता येते. त्यानंतर समजा आणि आपला एकतर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर एखाद्या वेळेस जर तुमची सर्ट सेट त्यांनी मिक्सचर रूपामध्ये असेल तर त्याला प्युअर करून घ्यावं लागेल, म्हणजे तोपर्यंत मी ठिकाणी तुम्हाला काही कळणार नाही. समजा रूट इन स्क्वेअर रूट फाईव्ह कॉमा थ्री इन स्क्वेअर रूट सेवन याच्यामुळे मी आपल्याला काही कळणार नाही, मग त्यासाठी काय करावं लागेल की नाही आपला यांचा हा झाला कंपाऊंड म्हणजे मिक्सर सर्ट झाल्या मिश्र करणी झाल्या तर याचा आपण काय करून घेऊया प्युअर सर्ट्स ओके, म्हणजे शुद्ध करणी कशा प्रकारची असते ठिकाणी आपण करून घेतो त्याप्रमाणे. तर हा दोनला आपण याला मध्ये घेऊन जावं लागेल, म्हणजेच काय ठिकाणी फाईव्ह इंटू टू मध्ये आला म्हणजे जेवढी काय ऑर्डर आहे थोडा पॉवर होईल ओके. आणि सिमिलरली इकडं पण थ्री हा मध्ये गेला कोणाच्या स्क्वेअर रूटच्या सेवन इंटू थ्री जेवढी काय ऑर्डर राहील तेवढा याचा पॉवर होईल ओके, म्हणजे दोनचीच ऑर्डर राहायची पण म्हणून दोन होईल. मग फाईव्ह इंटू फोर त्यानंतर सेवन इंटू नाईन मग पाऊंड चौक वीस त्यानंतर सात नऊ त्रेसष्ट. मला सांगा मग वीस मोठा का सिक्स्टी थ्री मोठा, सिक्स्टी थ्री मोठा. म्हणून या ठिकाणी अंडर रूट ट्वेंटी इज लेस दॅन कोणापेक्षा अंडर रूट सिक्स्टी थ्री पेक्षा ओके. तर अशा प्रकारचे आपलं थोडक्यात कम्पॅरिझन करता येते सर्टची. हे झालं काय
जर बाहेर जर मिक्सर नंबर्स असतील किंवा मिक्सर सर्ट्स असतील तर त्यांना प्युअर करून घ्या आणि त्यानंतर मग त्यांच्या ठिकाणी कंपॅरिझन आपल्या थोडक्या ठिकाणी दोघांचं पण करता येतो. त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी जर ऑर्डर सेम नसेल तर ऑर्डर कशी सेम करून घ्यायची, कशी इक्वल करून घ्यायची. ओके, ऑर्डर इक्वल केल्याशिवाय राईट म्हणजे आपल्याला काय करता येत नाही, त्यांचं कंपॅरिझन करता येत नाहीये. समजा इन स्क्वेअर रूट मध्ये 7 आहे आणि इन क्यूब रूट मध्ये 5 आहे. ओके, आता ऑर्डर सेम आहे का दोघांची? इथं क्यूब रूट आहे आणि इथं स्क्वेअर रूट आहे. तर ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यांची काय करावं लागेल, त्यांची ऑर्डर सेम करून घ्यावं लागेल. तर ऑर्डर सेम करून घेण्यासाठी इथं 2 आहे आणि इथं 3 आहे, दोघांचा एलसीएम काढून घ्या. काय करून घ्या ठिकाणी, एलसीएम. एलसीएम काय आहे ठिकाणी, दोघे प्राइम नंबर आहेत, 3 × 2 येतो, 3 × 2 = 6. मग इथं 6 येण्यासाठी काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 6 येण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय, कारण इथं ऑलरेडी 2 आहे, इथं ऑलरेडी 3 आहे. ओके, मग जर 2 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येईल आणि 3 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येईल. ओके, म्हणून ऑर्डर सेम करून घेऊया आपण अगोदर. ओके, तर काय होईल ठिकाणी, जर इथं पहिलंच 2 आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करावं. ओके, × 7. मात्र कधी पण आपला इक्वलिटी मध्ये नुसतं ऑर्डर वाढवून चालणार नाही, तर मधल्या संख्येचा पॉवर भी वाढवावा लागतो, कारण नाहीतर मग आपल्या समानतेवरती काय होईल, परिणाम पडत. म्हणून मी त्या ठिकाणी काय केलं, 7 घन केलं. म्हणजे आणि कॉमा, इथं ऑलरेडी 3 आहे, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, ज्यानं मल्टिप्लाय केलं तोच पॉवर ठिकाणी आपला करावा लागतो. म्हणजे कारण का आपल्याकडे एक नियम होता, कोणता, यंत रूट याचा पॉवर एम असेल. जर आपला एनला कशानं मल्टिप्लाय करायचं असेल, म्हणजेच मी पी ने मल्टिप्लाय केलं होतं, समजा N × जर पी केला तुम्ही, काय त्या ठिकाणी N × जर पी केला तर तुम्हाला मधी पण M × काय करावा लागतो, पी करावा लागतो. ओके, म्हणजे जेवढा ऑर्डर वाढली तेवढाच आतल्या संख्येचा पॉवर पण या ठिकाणी आपला वाढवावा लागतो. ओके, म्हणून 3 × 2 = 6. ओके, आणि इथं 7 घन किती झालं, 4 × 3. त्यानंतर इथं स्क्वेअर आहे, त्यानंतर 3 × 2 = 6 आणि 5² = 25. मला सांगा कोण मोठा आहे या ठिकाणी, ए मोठा आहे का 25 मोठा आहे? तर सर 3 × 3 = 6 या ठिकाणी मोठा आहे. ओके, म्हणून काय घेत आहे त्या ठिकाणी आपला, √343 > √25 अशा ठिकाणी आपल्याला सांगता येते. म्हणजे या 3 कंडिशन नुसार आपला काय करता येईल ठिकाणी, आपला कंपॅरिझन ऑफ 2 सर्ट्स. ओके, म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा एक कंपॅरिझन म्हणण्यापेक्षा, 2 सर्ट्स म्हणण्यापेक्षा किती सर्ट्स या ठिकाणी आपला तुलना करता येते. फक्त त्यांची काय पाहिजे ठिकाणी, आपला इक्वली ऑर्डर सगळ्यांचे सेम करून घ्यावं लागेल. त्यांची ऑर्डर जोपर्यंत आपण सेम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या ठिकाणी आपला माहिती देता येत नाही. अजून काही ठिकाणी आपण उदाहरण पाहूया मायनसचे वगैरे. एक नेगेटिव आणि एक पॉझिटिव्ह असतात तर काही टेन्शन नाही, कारण पॉझिटिव्ह वाला कधी पण काय असतो ठिकाणी मोठा असतो नेगेटिव्ह पेक्षा. मग ठिकाणी आपण बोथ नेगेटिव्ह ठिकाणी पाहणार आहोत. जर दोन्ही नेगेटिव्ह असतील तर काय करणार, तर इन स्क्वेअर रूट 5
माइनस नंतर इन स्क्वेअर रूट माइनस मध्ये 9 सॉरी 10 आहे समजा म्हणजे पेक्षा तो 10 मोठा आहे ओके तर मग एटले आपण इथं -5 कॉमा -10 ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे -5 मोठा का -10 मोठा -5 मोठा म्हणून या ठिकाणी इन माइनस इन रूट 5 इज ग्रेटर दॅन माइनस इन रूट 10 तर अशा प्रकारच्या ठिकाणी माइनस मध्ये जेवढी लहान संख्या आहे तेवढी त्या ठिकाणी मोठी असते जसं पॉझिटिव्ह मध्ये जे मोठी असते तेच मोठी असते मात्र निगेटिव्ह मध्ये तशा प्रकारचं नसते निगेटिव्ह मध्ये जेवढी लहान तेवढी या ठिकाणी काय असते लहान संख्या ही मोठी असते मोठी संख्या ही लहान असते जर बोथ आर निगेटिव्ह असतील तर काय ठिकाणी दोन्ही संख्या पण ठिकाणी जर निगेटिव्ह असतील तर अशा प्रकारचे ठिकाणी आपलं कंपॅरिझन करता येते त्याची तुलना ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येते एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं काही अडचणच नाही आपल्याला समजा इन स्क्वेअर रूट आर अँड मायनस इन स्क्वेअर रूट 12 12 जरी असेल ओके तर याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे पॉझिटिव्ह आहे हमेशा कोणासाठी का नाही पॉझिटिव्ह नंबर्स काय असतो निगेटिव्ह नंबर पेक्षा ठिकाणी कुठंच कंपॅरिझन वगैरे काय करून बघायची गरज नाहीये म्हणजे हा मोठा असणार आहे कोणापेक्षा -12 पेक्षा इन रूट 12 तर एक जर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतील तर काय अडचणच नाहीये आणि जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर मात्र ठिकाणी लहान नंबर्स हा मोठी संख्या दर्शवतो आणि मोठी संख्या ही लहान नंबर दर्शवतो आणि जर बोथ आर पॉझिटिव्ह असतील दोन्ही जर धन असतील तर मात्र ह्याच प्रकारचं ठिकाणी कंपॅरिझन थोडक्यात करून घ्यायचं आणि त्याला थोडक्यात ठिकाणी माहिती द्यावी लागते तुम्हाला तर आपण माहिती घेतली थोडक्यात कंपॅरिझन केली ओके आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत आपली ऑर्डर सेम असणार नाही ऑर्डर इक्वल असणार नाही तोपर्यंत आपला कंपॅरिझन करता येत नाहीये मग तुमच्याकडे दोन सर्ट्स असतील तीन असतील चार असतील पाच असतील किती सर्ट्स असतील त्या सर्व सर्ट्सना काय करून घ्या त्यांची कोटी त्याची जी काय ऑर्डर आहे तो सेव करून घ्या आणि त्यानंतर मग त्यांच्या ठिकाणी कंपॅरिझन आपण करू शकतो नो प्रॉब्लेम्स ओके त्याच्यामध्ये काही अडचण ठिकाणी आपला जाणार नाहीये तर अशा प्रकारे आपले कंपॅरिझन सर्ट्स वगैरे या ठिकाणी बेसिक जेवढ्या गोष्टी आपला पाहिजे होत्या तेवढ्या ठिकाणी संपलेल्या आहेत उद्याच्या तासिक पोस्टिंग आपण ऑपरेशन ऑन सर्ट्स या ठिकाणी आपण सुरुवात करूया म्हणजे मग सर्ट्सचे क्रिया कशा होतात म्हणजे काल जसे आपण लाईक सर्ट अनलाईक सर्ट्स या ठिकाणी पाहिलं होतं म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण उद्या थोडक्यात माहिती घेऊया याच्यावरती होमवर्क पण देऊया आज नंतर मला फोटो पाठवला जाईल अभ्यासाचा ओके धन्यवाद